अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कल्याण जिल्हा न्यायालयाचे सदस्य ॲडव्होकेट महेश पवार यांना जामीनदाराकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर व्हावा या मागणीसाठी जामनेर वकील संघाच्या वतीने 15 फेब्रुवारी गुरुवार रोजी कामबंद आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। आज दिनांक 15/2/2024 रोजी जामनेर बाल वकील आम्ही सर्व जामनेर बाल वकील संघाचे सदस्य इथे तहसील कार्यालय जामनेर इथे साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलो आहे। यापूर्वी देखील वकिलांवर असे भ्याड हल्ले झालेले आहेत। काल दिनांक 14/2/2024 रोजी आमचे ॲडव्होकेट मित्र ॲडव्होकेट श्री महेश पवार यांच्यावरती कल्याण बारमध्ये जामीनदाराने जो भ्याड हल्ला केला असे भ्याड हल्ले वकिलांवर कितीक दिवस होत राहतील कसे आणि हा अन्याय सहन कसा करायचा। जे अन्यायाचे पुजारी आहेत, जे लोकांना अन्यायापासून दूर ठेवतात, जे लोकांचं संरक्षण करतात, त्यांच्यावर जर असे हल्ले व्हायला लागले तर मग वकिलांवर हल्ले व्हायला लागले तर सामान्य जनतेची काय परिस्थिती राहील? सामान्य जनतेने काय याच्यापासून धडा घेतला पाहिजे? असे हे जुन्मी बेजबाबदार आणि खुन्नशी लोक जर असे वकिलांवर हल्ले करत असतील तर अशांना अदल घडवणे, त्यांना शिक्षा देणे हे काळाची गरज आहे। त्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करणे हे शासनाला बंधनकारक आहे। शासनाने याचा विचार करायला पाहिजे, असे शासनाने या गोष्टीसाठी काहीतरी जबाबदारीने पाऊल उचलायला पाहिजे। म्हणून आमचे श्री साहेबांना विनंती आहे, तहसीलदार साहेबांना, की त्यांनी लवकरात लवकर आमच्या निवेदना शासनापर्यंत पोहोचवण्यात यावी व आमच्या निवेदनाची गंभीर दखल शासनाने घ्यावी, त्यासाठी आम्ही आज इथे सर्वजण उपस्थित आहेत। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।